मिठोचा आवाज आहे आलाच नाही. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मानसी मोहन गावडे, प्रतीक्षा नगर, महानगरपालिका, मराठी शाळा क्रमांक 1, सायनकोळी वाडा येथील शिक्षिका, आपल्या आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे गणित आणि घटक आहे वर्तुळ. आपण काल वर्तुळ आणि वर्तुळाचे भाग शिकलेलो आहोत, त्याची आपण थोडीशी उजळणी करू. पण तत्पूर्वी आपण इयत्ता 4 मध्ये अजून वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या शिकलेलो आहोत, हो की नाही? मग त्या आकृत्या आणि वर्तुळ याच्यात काय फरक आहे आणि काय साम्य आहे ते आपण बघूया. बघा, ही मी एक आकृती लावते. कोणती आकृती लावली? त्रिकोण. त्यानंतर हा आहे आयत आणि हे आहे वर्तुळ. आपण बऱ्याच भौमितिक आकृत्या शिकलेलो आहोत, पण या आकृत्यांमध्ये, या दोन आकृत्यांमध्ये आणि वर्तुळामध्ये काहीतरी साम्य आहे आणि काहीतरी फरक आहे. कोणतं साम्य आहे? तर या तिन्ही आकृत्या बंदिस्त आहेत. बघा, ह्या तिन्ही आकृत्या कशा आहेत? बंदिस्त आहेत, कुठूनही मोकळ्या नाही आहेत. हा झाला त्यांच्यामधला हे सारखेपणा झालाय, साम्य झालंय. पण त्यांच्यामध्ये फरक काय आहे? तुम्ही नीट जर निरीक्षण केलं तर त्यांच्या कडा कशा आहेत बघा. या आकृतीच्या म्हणजे त्रिकोणाच्या कडा कशा आहेत? रेषा आहेत. हा एक सरळ रेषा आहे. चौकोनामध्ये किंवा आयतामध्ये सुद्धा ही काय आहे? सरळ रेषा आहे. पण मात्र वर्तुळामध्ये सरळ रेषा नाही. तर या ठिकाणी वर्तुळ हे कसं आहे? त्याची कडा ही काय आहे? वर्तुळाकार कडा आहे. समजलं तुम्हाला साम्य कोणतं? तर तिन्ही आकृत्या बंदिस्त आकृत्या आहेत. या ठिकाणी त्रिकोण हा 3 बाजूंची बंदिस्त आकृती आहे, चौकोन 4 बाजूंची बंदिस्त आकृती आहे, आणि वर्तुळ सुद्धा ही बंदिस्त आकृती आहे. हे झालं त्यांच्यामधलं सारखेपणा. पण फरक मात्र काय आहे? तर यांच्या कडा ज्या आहेत ह्या सरळ रेषा आहेत. इथे त्रिकोण बघितला तरी तुम्हाला समजेल सरळ रेषा आहे. चौकोनामध्ये सुद्धा या ठिकाणी कशा आहेत? सरळ रेषा आहेत. मात्र वर्तुळाला काय आहे? अशी वर्तुळाकार कडी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण याला काय म्हणतो? वर्तुळ. आणि या अशा वस्तू जर आपल्याला दिसल्या, या आकाराच्या जर आपल्याला वस्तू दिसल्या, तर आपण त्या सगळ्या वस्तूंना काय म्हणतो? वर्तुळाकार आहे, हो की नाही? आणि काल कोणत्या कोणत्या वर्तुळाकार होत्या हे आपण बघितलेलं होतं. आईच्या हातातली बांगडी किंवा आई पोळ्या करते त्या पोळ्या, उगवता सूर्य, सायकलचं चाक, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? वर्तुळाकार आहेत. आपण त्यानंतर वर्तुळाचे घटक पण बघितलेले होते किंवा वर्तुळाचे भाग. आपण त्याची थोडीशी उजळणी करू आणि नंतर आपण आपल्या आजच्या भागाकडे जाऊया. वर्तुळ कसं काढायचं हे आज आपल्याला शिकायचंय. आता वर्तुळाच्या घटकांची उजळणी थोडीशी करू आपण. या ठिकाणी मी वर्तुळाची आकृती काढलेली आहे, काही बिंदू दिलेले आहेत, काही रेषाखंड काढलेले आहेत. ह्या सगळ्या आकृतीचं निरीक्षण करून आपण या ठिकाणी वर्तुळाचे भाग लिहूया. पहिल्यांदा मी तुम्हाला वर्तुळ म्हणजे काय ते सांगितलेलं होतं. वर्तुळ म्हणजे काय? तर या ठिकाणी एका बिंदूपासून, हा बिंदू आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू. ज्यावेळी आपण उभी रेषा आणि एक आडवी रेषा जर काढली तर दोन्ही रेषा ज्या ठिकाणी छेदतात तो बरोबर त्या वर्तुळाचा काय असतो? मध्यबिंदू असतो. मग मध्यबिंदूपासून किंवा एका बिंदूपासून, बिंदू म्हणजे सपाट पृष्ठभागावर काढलेला ठिपका, बिंदू म्हणजे सपाट पृष्ठभागावर काढलेला ठिपका. मग या ठिकाणी या एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच, या ठिकाणी इथे खूप बिंदू आहेत, असंख्य बिंदू आहेत, आणि या असंख्य बिंदूंचा हा समूह आहे. मग एका बिंदू
बिंदूपासून या समान अंतरावर असणारा सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. लक्षात घ्या, वर्तुळाची आपण प्रमाणिक व्याख्या काय सांगू शकतो, तर एका बिंदू आणि हे सगळे बिंदू एक प्रतलीय असतात, सपाट पृष्ठभागावर असतात, आणि त्याला आपण गणिती भाषेमध्ये काय म्हणतो, तर प्रतल. एक प्रतलीय म्हणजे एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या आणि एका प्रतलात असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. आणि या आता वर्तुळाचे आपण भाग बघितलेले. पहिला भाग कोणता बघितलेला, तर वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड, आपण त्याला काय म्हटलेलं, इथे मी नाव दिलेलं आहे वर्तुळ केंद्राला मी नाव दिलंय पी. शाबास, व्हेरी गुड बेटा. या ठिकाणी काय म्हटलेलं, त्रिज्या. आपण पहिल्यांदा वर्तुळ केंद्र लिहूया. वर्तुळाचा वर्तुळ केंद्र, वर्तुळ केंद्र इथे मी कोणता दिलेला आहे, सी. वर्तुळ केंद्र बघा बाळ, वर्तुळ केंद्र सी आहे. त्यानंतर आपण लिहूया त्रिज्या. या ठिकाणी कोणती त्रिज्या दिसते आपल्याला, सीएम. पण सीएम लिहिताना सीएम इथे लक्ष द्या. त्यानंतर आपण बघितलं जीवा. वर्तुळावरील बघा, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण जीवा म्हटलेली. इथे मी पी हा एक बिंदू घेतलेला आहे आणि क्यू हा दुसरा बिंदू वर्तुळावर घेतलेला आहे, त्यामुळे पी क्यू ही वर्तुळाची काय झाली, जीवा. कोणत्याही वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास आपण काय म्हणतो, जीवा. मग इथे जीवा कोणती आहे, जीवा पी क्यू. आणि लिहिताना आपण कसं लिहितो, रेघ पी क्यू. रेखायचा नाही, रेख हा शब्द विसरायचा नाही, रेघ पी क्यू. त्यानंतर इथे ए बिंदू आहे वर्तुळावरती घेतलेला, व ए बिंदू आणि इथे बी बिंदू या दोन्ही बिंदूंना मी जोडलं, आणि दोन्ही बिंदूंना जोडल्यामुळे मी वर्तुळावरचे दोन बिंदू जोडले, त्यामुळे मला इथे अजून एक जीवा मिळाली. कारण आपल्या जीवेची व्याख्या काय आहे, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जो रेषाखंड तयार होतो त्याला आपण जीवा म्हणतो. मग या ठिकाणी इथे सुद्धा मी वर्तुळावरचे दोन बिंदू जोडले, म्हणून ए बी ही सुद्धा काय आहे, जीवाच आहे. पण आपण याला दुसरं नाव दिलं, व्यास. याला व्यास असं म्हणतो का, व्यास. तर या जीवे आणि या जीवे काय फरक आहे, ही जीवा वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे. आपला हा जो सी बिंदू आहे हा वर्तुळ केंद्र आहे. तर या ठिकाणी या दोन जीवेमध्ये फरक काय, तर ही जी जीवा आहे ही म्हणजे जीवा ए बी, ही जी जीवा आहे ही जीवा वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे, आणि वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेस व्यास असे म्हणतात, आणि म्हणून ए बी हा आपला काय आहे, व्यास आहे. या ठिकाणी व्यास कोणता लिहिणार मी, रे ए बी हा झाला व्यास. या ठिकाणी व्यास अनेक व्यास असतात, जसे त्रिज्या सुद्धा या ठिकाणी एकाच वर्तुळाला असंख्य त्रिज्या काढता येतात, कारण वर्तुळ हे अनेक बिंदूंचा समूह आहे. या ठिकाणी असंख्य असे बिंदू असतात आणि त्यामुळे आपण कोणताही बिंदू घेऊन वर्तुळ केंद्र आणि कोणताही बिंदू जोडून त्रिज्या काढू शकतो. म्हणून त्रिज्येचं वैशिष्ट्य आपण काय सांगू शकतो, तर एकाच वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात आणि त्या सर्व त्रिज्या ह्या समान असतात. तसंच व्यास सुद्धा आपण असंख्य व्यास काढू शकतो. एक इथे मी तुम्ही पुन्हा वर्तुळावरती कोणतेही दोन बिंदू घ्या, पण मात्र तो व्यास किंवा ती जीवा ही वर्तुळ केंद्रातून गेलेली असली पाहिजे, म्हणजेच त्याला आपण व्यास म्हणू शकतो. मग व्यास सुद्धा काय आहे, एका वर्तुळातला असंख्य व्यास असतात आणि एका वर्तुळाचे सर्व व्यास हे समान असतात.
पण जीवा मात्र काय जीवा असंख्य काढता येतात कारण जीवा आपण कशी काढतो तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू होतो कुठेही तुम्ही दोन बिंदू घ्या आणि ते दोन बिंदू जोडले की काय तयार झाली जीवा पण ह्या ज्या जीवा आहेत ह्या जीवा असमान लांबीच्या असतात बघा इथेच आपण बघू शकतो ही पण जीवा आहे आणि ही पण जीवा आहे पण याच्यात ही मोठी दिसते आणि ही काय छोटी अजून मी एक शब्द आपण काल शिकलेलो होतो की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही वर्तुळाचा व्यास असते तस या ठिकाणी ही जीवा लहान आहे आणि ही जीवा मोठी आहे म्हणजे सगळ्या जीवा समान नसतात काही जीवा पण समान असतात समजा आपण इथे वर्तुळ काढलं आणि वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर जर आपण जीवा काढली हे वर्तुळ केंद्र आणि या वर्तुळ केंद्रापासून समजा मी 3 सेंटीमीटर अंतरावरती एक जीवा काढली आणि या बाजूला सुद्धा समजा मी जीवा काढली तर ह्या दोन्ही जीवा समान लांबीच्या असतात कुठल्या असतात तर वर्तुळ केंद्रापासून जर समान अंतरावर काढल्या तरच त्या जीवा फक्त समान असतात बाकी सगळ्या जीवा कशा असतात भिन्न असतात म्हणजे त्रिज्या आणि व्यास आपण कसं सांगू शकतो की एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान एकाच वर्तुळाचे सर्व व्यास समान तसं एकाच वर्तुळाच्या सर्व जीवा समान नसतात त्या असमान असतात आणि भिन्न असतात एवढं लक्षात ठेवा बाळांनो प्रत्येक या भागाची वैशिष्ट्य आहे आणि या वैशिष्ट्यावरून आपण उदाहरण सोडवत असतो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आता त्रिज्या व्यास आणि जीवा ह्या सगळ्या गोष्टी छान समजल्या असतील तुमच्या घरामध्ये समजा एखादी वर्तुळाकार वस्तू असेल आणि त्या वस्तूचा जर आपल्याला मध्यबिंदू किंवा केंद्रबिंदू माहीत असेल तर तुम्ही सहज त्या वर्तुळाकार वस्तूची त्रिज्या आणि व्यास मोजू शकता आता उदाहरणार्थ जर आपण घड्याळ घेतलं घरातलं आणि ते जर घड्याळ तुमचं वर्तुळाकार असेल तर त्याचा मध्यबिंदू असतो या ठिकाणी दोन्ही काटे आपल्या घड्याळाचे काटे बघा हे घड्याळ आहे वर्तुळाकार आणि ह्या घड्याळाचे काटे या मध्यबिंदू मध्ये असतात त्यामुळे मध्यबिंदू पासून तुम्ही या वर्तुळावरील कोणताही बिंदू जर घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्रिज्या मिळू शकते आणि इथून इथपर्यंतच जर अंतर मोजलं तर तुम्ही व्यासही काढू शकता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या वस्तू वर्तुळाकार आहेत बघा आणि त्या वर्तुळातला मात्र आपल्याला केंद्र बिंदू किंवा मध्य शोधता आला पाहिजे आणि जर तो तुम्हाला मिळाला तर तुम्ही या ठिकाणी आपण कोणत्याही त्या वर्तुळाकार वस्तूची त्रिज्या किंवा व्यास मोजू शकतो ओके मग आता आपण आपला नवीन घटक बघूया कंपासाच्या सहाय्याने वर्तुळ काढणे आता तुमच्या कंपोस्ट पेटीत आपल्या कंपोस्ट पेटीत बाळांनो बरंच साहित्य आहे इथे बघा पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते ही आहे मोजपट्टी त्यानंतर त्रिकोणी गुण्या आहे हा आहे काटकोनी गुण्या त्यानंतर हा आहे त्रिकोणी गुण्या हा आहे त्रिकोणी गुण्या म्हणजे असे अरे अनेक मोजपट्टी त्यानंतर मी दाखवलं तुम्हाला काय तर हा आहे काटकोनी गुण्या बघा आपण काटकोन शिकलेलो आहोत त्यामुळे तुम्हाला ही एक बाजू दिसते बघा इथे या ठिकाणी लंब आहे आपण लंब रेषा पण शिकलेलो होतो त्यामुळे ह्या दोन रेषा एकमेकांना लंब करतायत लंब करतात म्हणजेच काय तर तिथे 90 अंशाचा कोन होतो आणि 90 अंशाच्याच कोनाला आपण काय म्हणतो काटकोन म्हणतो बरोबर ना मग हा आहे काटकोनी गुण्या त्यानंतर हा जो आहे तो याला त्रिकोणी गुण्या म्हणतात याला काय म्हणतात त्रिकोणी गुण्या आणि त्याशिवाय आहे कोन हा आहे कोन मापक आपण कोन मापकाची ओळख करून घेतलेली आहे कोन मोजण्यासाठी आणि दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी आपण हे साहित्य वापरतो आपल्या कंपोज बॉक्स मधल्या प्रत्येक साहित्याची तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर अजून त्याच्यामध्ये या ठिकाणी मला असा कर्कटक असतो बघा कर्कटक असतो या कर्कटकाचे दोन्ही टोक पोलादी टोक असतात आणि याचा उपयोग आपल्याला एखाद्या रेषाखंडाची लांबी मोजायची असेल
तर आपण या रेषा या कर्कटकाने त्या रेषाखंडाची अचूक लांबी मोजू शकतो किंवा या ठिकाणी एकरूप म्हणजे दिलेल्या मापा एवढा पुन्हा जर रेषाखंड आपल्याला काढायचा असेल तर आपण हे साहित्य वापरतो आणि याला म्हणतात कर्कटक. त्यानंतर अजून एक साहित्य आहे उपकरण आहे आणि ते म्हणजे कंपास. आणि आज आपल्याला या कंपासाचा उपयोग करून वर्तुळ काढायचा आहे. आता हा कंपास कसा असतो बघा, या कंपासाला दोन भुज असतात, आपण त्या हव्या तेवढ्या अंतर आपण वाढवू शकतो कमी पण करू शकतो. या दोन भुजांना एक टोक आहे ह्या भुजेचे ते पोलादी आहे आणि दुसरं टोक आहे या टोकामध्ये पेन्सिल अडकवण्यासाठी सोय केलेली असते आणि याच्यामध्ये आपण पेन्सिल अडकवून वर्तुळ काढू शकतो. इथे हा फिक्स पॉइंट आहे आणि ह्या साधनाला आपण म्हणतो कंपास. याला काय म्हणतो? कंपास. आणि याचा उपयोग कशासाठी? तर दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढण्यासाठी किंवा आपण सोयीस्कर अंतर घेऊन सुद्धा या उपकरणाने त्रिज्या काढू शकतो. मग आता या ठिकाणी आपण सॉरी वर्तुळ काढू शकतो. आपण काय काढूया? वर्तुळ काढूया. वर्तुळ काढण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं? पहिलं साहित्य आहे कंपास, बरोबर. आता कुठे वर्तुळ काढायचंय? तुम्ही तुमच्या वहीवर काढणार किंवा कधीतरी आपण कागदावर पण काढतो. म्हणजे कागद लागणार, या ठिकाणी हा कंपास लागणार आणि या कंपासामध्ये आपल्याला काय घालायचे आहे? पेन्सिल घालायची. आणि पेन्सिल ही टोकदारच असली पाहिजे बाळांनो, म्हणजे मग आपलं वर्तुळ व्यवस्थित येतं. मग आता वर्तुळ काढण्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा याच्यात पेन्सिल घालायची. या कंपासाचं जे एक टोक पोलादी आहे आणि दुसरं जे टोक आहे या टोकामध्ये पेन्सिल घालायची सोय असते. मग ती पेन्सिल टाकायची. इथे तुम्हाला थ्रेड असतात फिरवायला, तुम्हाला हवं तेवढी ती फिक्स करून घट्ट करून घ्यायची पेन्सिल, म्हणजे हलणार नाही. त्यानंतर या कंपासाच्या दोन टोकामध्ये सोयीस्कर अंतर घ्यायचं. तुम्हाला जेवढं हवं आपल्या वहीवर केवढं वर्तुळ मावू शकेल त्याप्रमाणे याच्यामध्ये काय घ्यायचं? अंतर घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या कागदावर, मी फळ्यावर वर्तुळ काढणार आहे आणि मी फळ्यावर वर्तुळ काढणार म्हणून मी या ठिकाणी फळ्यावर एक बिंदू घेतला आणि या बिंदू घेतल्यानंतर या ठिकाणी मी कंपासामध्ये एक ठराविक अंतर घेतलं. आता कंपासाचं हे जे पोलादी टोक आहे, हे पोलादी टोक या बिंदूवरती स्थिर ठेवायचं, हलवायचं नाही, एकदम स्थिर ठेवायचं. आणि या ठिकाणी मग हलवायचं काय, फिरवायचं काय? तर फिरवायचं या ठिकाणी ज्या तुम्ही पेन्सिल इथे घातल्यानंतर एक लक्षात ठेवा बाळांनो, पेन्सिलचं टोक आणि आपल्या या कंपासाचं टोक हे दोन्ही एका सरळ रेषेत आलं पाहिजे. नाही तर पेन्सिल जेवढी जाईल तेवढी पुढे करूया तर तसं चालणार नाही. पेन्सिल ज्यावेळी तुम्ही घालणार त्यावेळी हे कंपासाचं हे टोक आणि पेन्सिलचं टोक हे दोन्ही टोक एका सरळ रेषेत आलेली असली पाहिजे. म्हणजे जुळवून घ्यायची आणि इथे जुळवून घेतल्यानंतर इथे थ्रेड आहे असं गोलगोल फिरतो तो ना, हे काय करायचं? फिक्स करायचा. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सोयीस्कर अंतर घ्या. अंतर घेतल्यानंतर हे जे पोलादी टोक आहे, हे पोलादी टोक आपल्या या बिंदूवरती स्थिर ठेवायचं, स्थिर ठेवायचं, हलवायचं नाही. आणि मग फिरवायचं काय? तर जी ज्या ठिकाणी आपण पेन्सिल लावलेली आहे ती पेन्सिल फिरवायची, कागद फिरवायचा नाही किंवा वही फिरवायची नाही. फक्त या ठिकाणी आपली पेन्सिलच फिरवायची आहे आणि ज्यावेळी तुम्ही पेन्सिल फिरवणार त्यावेळी जी आकृती आपली तयार होईल ती आकृती म्हणजे आपलं काय असेल? वर्तुळ असेल. आपलं काय असेल? वर्तुळ असेल. काय काय केलं बघा, मी काय काय केलं? पहिल्यांदा या ठिकाणी कंपासामध्ये पेन्सिल लावली. पेन्सिल अशी लावायची की आपलं पोलादी टोक आणि पेन्सिल
हे एकमेकांना काय झाले पाहिजे, जुळले पाहिजेत, म्हणजे ते दोघही एका सरळ रेषेत आले पाहिजेत. त्यानंतर इथे मी काय घेतला, एक बिंदू घेतला. काय केलं, एक बिंदू घेतला आणि या बिंदूवरती मी काय केलं, पोलादी टोक ठेवलं, कंपासाचं पोलादी टोक ठेवलं. आणि पोलादी टोक ठेवल्या सोयीस्कर अंतर घेतलेलं होतं, त्यानंतर पोलादी टोक या स्थिर बिंदूवर ठेवलं, स्थिर ठेवलं, हलवायचं नाही. आणि त्यानंतर मी काय केलं, वर पुन्हा पुन्हा गिरवायचं नाही, पुन्हा पुन्हा गिरवायचं नाही. आणि हे फक्त पेन्सिलचं पेन्सिलच फिरवायची, कागद फिरवायचा नाही. आणि पेन्सिल फिरवल्यानंतर जे आपल्याला जी आपल्याला आकृती मिळेल ती आकृती कशी असेल, वर्तुळ. म्हणजे इथे असंख्य बिंदू आहे आणि या असंख्य बिंदूंचा संच आहे किंवा समूह आहे, हा समूह आपण जोडलाय. कुठल्या कुठले बिंदू आहे, तर या बिंदू पासून समान अंतरावर असणारे हे सगळे बिंदू आहेत. आणि हे सगळे बिंदू आपण या कंपासाच्या सहाय्याने जोडले आणि त्यावेळी आपल्याला कशाची आकृती मिळाली, वर्तुळाची आकृती मिळाली. मग आता हा जो स्थिर बिंदू आपण घेतलेला होता, तो बिंदू, त्या बिंदूला आपण नाव देऊया ओ. आणि हा ओ हा काय आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू. या आकृतीमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळ केंद्र असंही म्हटलं तरी चालेल, वर्तुळ मध्य किंवा वर्तुळ केंद्र असंही म्हटलं तरी चालेल. तर या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता आहे, ओ आहे. आणि या ओ पासून परिघावर वर्तुळावरती कोणताही जरी तुम्ही बिंदू जोडला तरी आपल्याला कशाची आकृती मिळेल, आता बघा हा वर्तुळ केंद्र. आणि मी कोणताही बिंदू घेते, याला आपण नाव देऊया बी, याला आपण नाव देऊया बी. मी या ठिकाणी ओ आणि बी हे दोन्ही बिंदू मोजपट्टीच्या सहाय्याने जोडते. जोडल्यानंतर जो रेषाखंड मिळेल तो रेषाखंड म्हणजे काय असेल, व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा. या ठिकाणी त्रिज्या कोणती होईल, त्रिज्या. आणि मी शब्द सांगितलाय त्रिज्या लिहिताना, शाबास, व्हेरी गुड. रेघ ओबी, वर्तुळाचा केंद्र ओ. आणि या ठिकाणी वर्तुळावरील कोणताही बिंदू म्हणजे रेघ ओबी. ओबी. आता इथे बघा मी एक बिंदू घेते, या बिंदूला आपण नाव देऊया एम ओबी. आणि या ठिकाणी दुसरा एक बिंदू घेते मी, त्याला नाव देऊया एन. आता एम आणि एन वर्तुळावरती दोन बिंदू घेतले मी, एक एम घेतला आणि दुसरा बिंदू घेतलाय एन. दोन्ही बिंदू आपण जोडूया, हे दोन्ही बिंदू आपण जोडूया. ठिकाणी वर्तुळावरील दोन बिंदू जोडले आणि हे जोडून जो रेषाखंड तयार झालाय तो रेषाखंड कशातून जातो, तर वर्तुळ केंद्रातून जातो. आणि म्हणून या रेषाखंडाला आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो. आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे, हे नीट लक्षात ठेवा. असं पण आपण कधीतरी या ठिकाणी जीवेचं अंतर दिलेलं असतं आणि विचारलं जातं की मग सगळ्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 6 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती. आणि सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय आहे, तर वर्तुळाचा व्यास. पण आपल्याला थोडस वेगळ्या भाषेत प्रश्न विचारला जातो की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 6 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती. आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास. मग या ठिकाणी जर मला जीवेत सर्वात मोठ्या जीवेचं अंतर जर दिलेलं असेल, म्हणजेच मला कोणतं अंतर दिलेलं आहे, व्यासाचं अंतर दिलेलं आहे. आता इथे बघा मी दोन बिंदू घेते, आता हे दोन बिंदू मी जोडते, बिंदू पी आणि बिंदू क्यू. दोन बिंदू मी वर्तुळावर घेतले आणि हे दोन्ही बिंदू मी जोडते. रेषा एकदाच पुन्हा पुन्हा गिरवायचं नाही. आता या आकृतीला आपण काय म्हणणार, वर्तुळावरती वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू मी जोडलेले आहेत. आणि ज्यावेळी वर्तुळावरील कोणते, व्हेरी गुड, वर्तुळावरील दोन्ही बिंदू
जोडतो तेव्हा त्या रेषाखंडाला किंवा त्या रेघेस काय म्हणतात जीवा असे म्हणतात. इथे रेघ रेघ एम आणि एन. आता आपण बघितली ती काय बघितली जीवा. जीवा कोणती आहे आता या ठिकाणी आपण सोयीस्कर इथे लक्ष द्या बाळानो इथे लक्ष द्या इथे लक्ष द्या या ठिकाणी आपण त्रिज्या किंवा व्यास मोजलेला नव्हता. इथे लक्ष द्या या ठिकाणी आपण कोणतीही त्रिज्या मोजलेली नव्हती. आपण कंपासाच्या दोन टोकामध्ये इथे लक्ष द्या बाळानो आवाज करू नका. सोयीस्कर अंतर घेतलेलं होतं त्रिज्या मोजून आपल्याला अंतर घेऊन आपण वरतून काढलं. पण जर त्रिज्या दिलेली असेल आणि तुम्हाला सांगितलं दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढा तर आपल्याला ते तसंही काढता आलं पाहिजे. मग आता दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढा म्हणजे मग काय करायचं तर 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा किंवा 4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. असं असेल तर काय करणार असं असेल तर वर्तुळ असंच काढायचं. पण अजून एक गोष्ट आपल्याला करावी लागणार ती म्हणजे या ठिकाणी जे काय अंतर दिलेलं आहे ते अंतर आपल्याला मोजपट्टीच्या सहाय्याने मोजावं लागेल. एक मिनिट मी हे पुसते. ओके जर आपल्याला सांगितलं की 4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा असं असेल तर आपण या ठिकाणी बिंदू घ्यायचा त्यानंतर मोजपट्टीमध्ये तुम्ही बरोबर 4 सेंटीमीटर अंतर मोजायचं. शून्यापासून सुरुवात करायची आणि शून्यापासून सुरुवात करून 4 इथे तुम्ही पट्टी लावली पोलादी टोक तुमचं शून्यावर राहील आणि शून्यावर घेतल्यानंतर इथे 4 0 1 2 3 आणि 4 एवढं अंतर घ्यायचं कंपासाच्या दोन टोकामध्ये. बघा पोलादी टोक शून्यावर ठेवलंय आणि पेन्सिलचं टोक बरोबर 4 वर आहे. पोलादी टोक शून्यावर ठेवलं आणि पेन्सिलचं टोक 4 वर आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी या बिंदूवरती पोलादी टोक स्थिर ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक फिरवायचं आणि पेन्सिलचं टोक फिरवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी आकृती मिळेल किंवा जे वर्तुळ मिळेल हे वर्तुळ आपलं काय असेल 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ असेल. किती सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ बघा शाबास व्हेरी गुड. केंद्रबिंदू आणि मी वर्तुळावरचा कोणताही बिंदू जोडते ही आपली त्रिज्या. आपण इथे केंद्राला नाव देऊया पी आणि वर्तुळावरील बिंदूला नाव देऊया क्यू. आपल्याला जी त्रिज्या मिळालेली आहे ही त्रिज्या किती असेल 4 सेंटीमीटर. म्हणजे समजा तुम्हाला जर त्रिज्या दिलेली असेल तर त्या त्रिज्येचं वर्तुळ काढा सांगितलं तर ती मोजून घ्यायची आणि त्या त्रिज्येच तुम्हाला कंपासाच्या दोन टोकामध्ये जे आपण अंतर घेतो हे अंतर म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या आणि हे त्रिज्या घेऊन तुम्ही वर्तुळ काढू शकता. आपला उदाहरण संग्रह 28 त्याच्यामध्ये तुम्हाला त्रिज्या दिलेल्या आहेत आणि त्या त्रिज्यांची वर्तुळ काढा असं सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलं का बाळांनो? पुन्हा याची करायचं खाली तुम्ही एक वर्तुळ काढायचं आणि त्या वर्तुळामध्ये तुम्ही हे सगळे वर्तुळाचे भाग दाखवायचे त्याला नावं द्यायची आणि सगळे भाग तुम्ही वहीमध्ये लिहायचे. ओके धन्यवाद.